आज चिन्ह जरी देखील त्यांना मिळालं असेल पण ते उमटे नेते त्यांच्याबरोबर नाही आहेत ना. अशावेळी ज्यावेळी ते मतदारांकडे जातील त्यावेळी मला निश्चितपणे माहिती आहे की मतदार पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला ही निवडणूक खूप सोपी आहे. लोअर परळ हा शिवसेनेचा गड मानला गेलेला आहे आणि हे मताच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच दिसलेलं आहे. आणि म्हणून यावेळी देखील ती विक्रमी मतदेक्यानी त्या मतदार आमच्या उमेदवाराच्या मागे राहिल्याशिवाय राहणार. यशवंत जाधवांची किंबहुना यामिनीताईंची नेमणूक करूनच आम्हाला ही निवडणूक त्यांनी फार सोपी यासाठी केलेली आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने हे गेल्या 2 वर्ष नाट्यक्रम झालं, 2 वर्षामध्ये कशाप्रकारे पक्षामध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच समोरच्या उमेदवारांना नैयक्तिक अधिकार आहेत का मतदारांकडे जाण्याचा. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण आता दक्षिण मुंबई मतदारसंघातील वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या, पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या, आमदारांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. लोकसभा निवडणुकीचं हे वारं साऊथ मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये जोरदार वाहत आहे. आपल्यासोबत आमदार सचिनही आहेत. भाऊ, स्वागत आहे आपलं. नमस्ते. शिवसेनेलाच मतदान करावं असं आग्रही भूमिका ठाकरे गटाची आपली आहे. मशाल याच चिन्हाला निवडणूक, हे चिन्ह यालाच मतदान करा असं वारंवार आवाहन केलं जात आहे. धनुष्यबाण आणि मशाल याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता नाही वाटत का भाऊ? विषय असा आहे की परंपरागत शिवसेनेचं असलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि आता हे मशाल, लोकांना त्या धनुष्यबाणावरतीच बोट दाबायची सवय झालेली आहे अनेक वर्ष असं काही जाणकार म्हणतात आणि ग्राउंड लेवलला लोकही म्हणतात, वयोवृद्ध लोकं पण आहेत. आता हा संभ्रम कसा होणार? मग तुमची मेहनत वाया नाही जाणार का भाऊ? कसं आहे की हे जे जाणकार म्हणत आहेत त्या जाणकारांना हेही माहीत आहे की हे धनुष्यबाण चोरलं आहे. एखादी चोरलेली जी वस्तू असते त्याला आपण हात लावतो का? आपण पहिला विचार करतो हात लावू की नको, लावू की नको. आणि म्हणूनच हे जे चोरलेलं बाण याच्यावरती लोक लक्ष न देवता ठेवता जी मशाल, ही जी निशाणी, ही जी आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेली आहे, ही लोकांना आता कळलेली आहे की कशा प्रकारे अन्याय करून, पक्ष फोडून, समाजामध्ये तीळ निर्माण करून काहींचे तर घरं फोडण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे. आणि त्यातून ही मशाल आम्हाला असेल, राष्ट्रवादीला तुतारी असेल हे दिलेली आहे. त्यामुळे लोक खूप जागरूक आहे आणि विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये ती जागृत आहे. कारण मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो, काही वेळी सोसायटीच्या निवडणुका होतात किंवा पतसंस्थेच्या काही निवडणुका असतात, प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठेतरी देखील वेगवेगळ्या संस्थेमध्ये तो सभासद असतो. अशावेळी 20-20 लोकांचे उमेदवारांचे चिन्ह वेगवेगळे असतात, तरी देखील ते शोधून कोणाला मतदान करायचं हे त्यांना माहीत असल्यामुळे जागृत मतदार हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालाच्या मागेच उभा राहील. अनेक वर्ष जाधव कुटुंबीय शिवसेनेत होतं. यशवंत जाधव स्थायी समितीवरती बरीच वर्ष कार्यरत होते. शिवसेनेचा एक चेहराही मानला जात होता यशवंत जाधवांच्या माध्यमातून. आता शिवसेना फुटल्यानंतर शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी कुठेतरी लढत होणार आहे, हे कुठेतरी अवघडल्यासारखं वाटतं आहे का शिवसैनिकांना की आम्हीच आमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांबरोबर आता लढतो आहे किंवा त्यांच्या विरोधात बोलतो आहे, कसं वाटतं भाऊ? ही निवडणूक अजिबात आमच्यासमोर प्रतिस्पर्धी नाही आहे, परंतु लोकशाहीला आम्ही मानतो आहे. आम्ही कॉन्फिडन्स आहोत, ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहोत, कारण आम्हाला फक्त लीड किती घ्यायचं आहे ह्याच्यावरतीच ही निवडणूक आहे. यशवंत जाधवांची किंबहुना यामिनीताईंची नेमणूक करूनच आम्हाला ही निवडणूक त्यांनी फार सोपी यासाठी केलेली आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने हे गेल्या 2 वर्ष नाट्यक्रम झालं, 2 वर्षामध्ये कशाप्रकारे पक्षामध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच समोरच्या उमेदवारांना नैयक्तिक अधिकार आहेत का मतदारांकडे जाण्याचा, कारण मूलभूत ज्यांच्या प्रचारामुळे ते आमदार झाल्या, ज्यांचं नाव घेऊन त्यांनी त्या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम केलं, आज चिन्ह जरी देखील त्यांना मिळालं असेल पण ते नेते त्यांच्याबरोबर नाही आहेत ना. अशावेळी ज्यावेळी ते मतदारांकडे जातील त्यावेळी मला निश्चितपणे माहिती आहे की मतदार पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला ही निवडणूक खूप सोपी आहे, पण जसं मी सांगितल्याप्रमाणे की मतदार राजा हा सर्व अंतिम असतो. आम्ही ओव्हर कॉन्फिडंट नाही आहोत, पण आमचा आत्मविश्वास आहे जास्तीत जास्त मतदिक्याने आम्ही अरविंद सावंतांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही.
या लोडपर परिसरात राहणारे आमदार माजी आमदार गणपत कदम यांनी नारायण राणेंना, शिवसेनेचे कट्टर शत्रू असलेले नारायण राणेंना पाठिंबा दिला राजापूरमध्ये जाऊन. तर त्याबद्दल काही कुजबूज ऐकू होतोय, काय सांगाल भाऊ यावरती? त्यांचा इकडे आता फार असं वैयक्तिक संबंध या मतदारसंघामध्ये एक व्यक्ती म्हणून नक्की जरी असता तरी देखील त्यांनी तिकडे काय गेलं त्याचा काय परिणाम इकडे या भागामध्ये होईल असं मला अजिबात वाटत नाही आहे. त्यांनी का निर्णय घेतला, कोणाच्या सांगण्यावरून घेतलं, मला त्याच्यातली अधिक माहिती नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु लोअर परळ हा शिवसेनेचा गड मानला गेलेला आहे आणि हे मताच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच दिसलेलं आहे. आणि म्हणून याहीवेळी देखील ती विक्रमी मतदेक्याने त्या मतदार आमच्या उमेदवाराच्या मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. हे आमदार सचिन अहिर होते, पक्षाची भूमिका ठाकरेंची भूमिका त्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.